नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित या विषयातील सराव संचे 7 पाहणार आहोत। सराव संचे 7ला सुरुवात करण्याअगोदर आपण इथे एक संख्या रेषा दिलेली पहा। संख्या रेषेवर लेफ्ट साईडला असतात मायनस संख्या, मायनस साईन असते, आणि राईट साईडला असतात प्लस साईन, म्हणजे त्या सर्व संख्या प्लस असतात। तुम्हाला इथं कंपॅरिझन करता आलं पाहिजे। पहा इथे एक्झाम्पल देऊ, मायनस 1 आणि प्लस 1मध्ये जर कंपॅरिझन केलं तर कोणती संख्या मोठी असेल, अर्थातच राईट साईडची। देन आपण असं पण लिहू शकतो, 0 मोठा की 1 काय येईल तर 1। पहा डाव्या साईडच्या संख्या मायनस असतात आणि उजव्या साईडच्या संख्या प्लस असतात। पहा इथे 2-3 साईन्स दिले आहेत आपल्याला, हे आहे आपलं ग्रेटर दॅन, हे आहे स्मॉलर म्हणजे लहान संख्यासाठी वापरतात, आणि हे आहे इक्वल साईन। पहा सराव संख्येमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस 7मध्ये कंपॅरिझन लिहायचे। पहा क्वेश्चन फर्स्ट आहे, -4 आणि 5 यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं, इथे बॉक्स आहे, कोणती संख्या मोठी येईल तर प्लस 5 संख्या मोठी आहे। त्यानंतर 8 आणि -10मध्ये कंपॅरिझन केलं तर पहा मायनस जा जरी मोठा असेल पण मायनस साईन नाही आहे, म्हणून प्लस 8 काय आपला मोठा आहे, 8 इज ग्रेटर दॅन -10। देन थर्ड नंबर आहे प्लस 9, इथे एक ब्रॅकेट 1 आणि प्लस 9 यांच्यामध्ये कोणतं साईन येईल 3 पैकी, तर इक्वल, कारण की दोन्ही संख्या कशा आता इक्वल आहेत। त्यानंतर 4 नंबर -6 ब्रॅकेट आणि 0, यामध्ये कंपॅरिझन केलं तर कोणते -6 मोठा की 0 इथं पाहायचा, -6 0च्या इकडे आते म्हणजे लहान आहे, म्हणजे 0 नेहमीच काय मोठा आहे। त्यामध्ये 5 नंबरचं एक्झाम्पल आहे, 7 ब्रॅकेट 4, काय मोठा आहे तर 7 इज ग्रेटर दॅन 4। 6 नंबरचं एक्झाम्पल पाहिलं असता 3 0 0, 0 हा 3पेक्षा लहान आहे म्हणजे 3 कसा आहे मोठा आहे। 7 नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण, -7 ब्रॅकेट 7, पहा अर्थात -7 लहान आहे डाव्या साईडला आणि हा मोठा आहे। त्यानंतर 8 नंबरचं एक्झाम्पल आहे, -12 ब्रॅकेट 5, कोणतं साईन येईल ब्रॅकेटमध्ये तर अर्थातच 5 कसा आहे मोठा आहे। नंतर आहे 8 नंबरचं 8 नाही 9 सॉरी, -2 आणि -8, -2 आणि -8मध्ये कोणती संख्या मोठी असेल, पहा स्टार्टिंगला -2 इथे येईल -7, इकडे येईल -8, कोणता आहे जवळचा कोणता 0च्या, -2 म्हणजे -2 कसा आहे मोठा आहे। त्यानंतर 10 नंबरचं पहा, -1 मोठा आहे का -2, अर्थातच -1 मोठा आहे। इकडे राहिलेलं आपण एक्झाम्पल घेऊ, 11 नंबरचं एक्झाम्पल आहे, 6 मोठा आहे की -3, अर्थातच काय 6 मोठा आहे। लास्ट एक्झाम्पल आहे, -14 मोठा आहे की -14, पहा इथे तुम्हाला इक्वलचं साईन येणार आहे कारण की दोन्ही संख्या कशा आता समान। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ्स गुरु यस अमोल या चॅनलमध्ये तुमच्या NSS परीक्षा असो किंवा नवोदय परीक्षा असो किंवा 10वीला घेण्यात येणारी NTS परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षेसाठी विविध सारे असे गणित विषयाचे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।